आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्मार्ट न्यूज घेऊन आला आहे स्मार्ट दुर्गवीर उपक्रम। आपल्या शिवप्रेमाचा आणि दुर्गप्रेमाचा आविष्कार आमच्या माध्यमातून प्रकट करून दाखवण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत। आपण बनवलेल्या किल्ल्याचे मोबाईल किंवा कॅमेराच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करा, त्याची माहिती 3 मिनिटात व्हिडिओवरच सांगा। यात कृपया महाराजांचे गाणे समाविष्ट करू नका। आपला व्हिडिओ 8431036205 या क्रमांकावर पाठवून द्यावा। जय भवानी, जय शिवराय। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दोन राज्यांच्या राज्यपालांची महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा। फडणवीस दाम्पत्याने केली विठुरायाची कार्तिकी महापूजा। व्हॉट्सअपचा विस्तार, 32 जणांचा कॉल आणि 1024 जणांचा ग्रुप होणार। शहर आणि परिसरात कार्तिकी एकादशी साजरी। मिम्स हॉस्पिटलमधील गैरसोयी निवारणाची मागणी। वेदांत आणि रोटरी यांच्या सहकार्यातून 37 जणांचा देहदानाचा संकल्प। उसाच्या ट्रकखाली अडकून चालक ठार। गोसगेत जलजीवन मिशनसाठी 65 लाखांचा निधी। गोसगे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन। रिंगरोड विरोधात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। चन्नबसप्पा अँड सन्स, द टेक्सटाईल मॉल ॲट तिलकवाडी, बेलगावी। लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाती अंगणात सोन सकाळी। आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी कोल्हापूर येथे पार पडली। कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। प्रामुख्याने दोन राज्यातील परस्पर समन्वय आणि विकासाच्या मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला, तसेच पर्यटन आणि औद्योगिक विकास याबद्दल चर्चा करण्यात आली। शिवाजी विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीमध्ये बेळगावसह कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर आणि इतर जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी सहभागी झाले होते। तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी उपस्थित होते। तत्पूर्वी कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीतर्फे गेहलोत दाम्पत्याचा गौरव करण्यात आला। फडणवीस दाम्पत्याने केली विठुरायाची कार्तिकी महापूजा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली। चंद्रभागेच्या तारी वसलेल्या पंढरपुरात करोडो भक्तांची माऊली विठुरायाची कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली। गुरुवारी रात्री श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली। राज्यातील शेतकऱ्यांचे संकट दूर कर, राज्याला सुजलाम सुफलाम कर अशी प्रार्थना फडणवीस यांनी विठुरायांच्या चरणी केली। तर यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला। आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिले राजकारणी ठरले आहेत। व्हॉट्सअपचा विस्तार, 32 जणांचा कॉल आणि 1024 जणांचा ग्रुप होणार। आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेले व्हॉट्सअप आता अधिक विस्तारणार असून आता एकाच वेळी 32 जणांना व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करता येईल, तर ग्रुपमध्ये 1024 पर्यंत सदस्यांना घेता येईल। तसेच 2 गिगाबाईट पर्यंत फायलिंगचे हस्तांतरण करणेही आता शक्य होणार आहे। व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकद्वारे ही माहिती दिली आहे।
व्हॉट्सअपवर कम्युनिटी ही नवी सेवा देण्यात येणार असून त्यात ग्रुप आणि सबग्रुप्स करणे शक्य होणार आहे. तसेच या समाज माध्यमाद्वारे विविध जनमत घेण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. नव्या बदलांबाबत एप्रिलमध्ये घोषणा करण्यात आली होती. आता त्यांची अंमलबजावणी सुरू झाली असून येत्या काही आठवड्यात सर्व वापरकर्त्यांना टप्प्याटप्प्याने या सुविधा उपलब्ध केल्या जातील. शहर आणि परिसरात कार्तिकी एकादशी साजरी. शहर आणि परिसरात शुक्रवारी कार्तिकी एकादशी साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील अनेक मंदिरात विठ्ठल नामाचा गजर झाला. तसेच एकादशीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्तिकी एकादशी निमित्त उपवास करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे बाजारपेठेत रताळी आणि बटाटे यांच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह दिसून येत होता. त्याचबरोबर केळी आणि सफरचंद अशा फळांची खरेदी देखील ग्राहक वर्ग करीत असल्याचे दिसून आले. शहरातील अनेक मंदिरातून भजन आणि कीर्तन कार्यक्रम पार पडले. बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वतीने विशेष कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर शहापूर वडगाव अनगोळ आणि टिळकवाडी भागातील मंदिरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बीम्स हॉस्पिटलमधील गैरसोयी निवारणाची मागणी. बीम्स हॉस्पिटलच्या सुधारणांची मोहीम गतिमान झाली असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र अद्याप येथील गैरसोयी दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागतोय. अस्वच्छतेच्या कारणांमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर खुद्द कर्मचारी देखील स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे बीम्सच्या कारभारात सुधारणा कधी होणार अशी विचारणा होऊ लागली आहे. हॉस्पिटलच्या सफाई कामगारांनाच आहाराचे वितरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याऐवजी अस्वच्छ हातांनीच रुग्णांना पदार्थ देण्यात येतात. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य कसे सुधारणार असा प्रश्न उद्भवत आहे. त्याचप्रमाणे सकाळी 9 वाजता आल्यानंतर हॉस्पिटलचे डॉक्टर्स देखील पुन्हा भेटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबद्दल अनेक वेळा तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार आहे. बीम्स हॉस्पिटल प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा येथे सुधारणेची घोषणा केली आहे, परंतु प्रत्यक्षात सुधारणा नसल्याचे दिसून येत आहे. वेदांत आणि रोटरी यांच्या सहकार्यातून 37 जणांचा देहदानाचा संकल्प. वेदांत फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ या दोन सेवाभावी संघटनांच्या माध्यमातून तब्बल 37 जण एकाच वेळी देहदानाचा संकल्प करणार आहेत. 11 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता JNMC मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. देहदानाचा संकल्प करणाऱ्यांमध्ये वेदांत फाउंडेशनचे 32 सदस्य आहेत. वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांचे कणगला येथील 5 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. देहदानांचा संकल्प करणाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे भविष्यात या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये देहदानाबाबत जागृती होईल अशी अपेक्षा आहे. या दोन्ही संस्थांनी KLE संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातूनच देहदान करण्याचा निर्णय घेतलाय. एकाच वेळी 37 जणांकडून हा संकल्प केला जाणार असल्यामुळे या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. उसाच्या ट्रॅक्टरखाली अडकून चालक ठार. उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने त्याच्या चाकाखाली अडकून चालक जागीच ठार झाल्याची दुर्घटना निपाणी तालुक्यातील कारदगा भोज रस्त्यावर घडली आहे. 40 वर्षीय संतोष श्रीकांत लठ्ठे या चालकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हुनरगी गावचा रहिवाशी असलेला संतोष लठ्ठे जवाहर साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस घेऊन जात होता. त्यावेळी कारदगा भोज रस्त्यावर त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला आणि त्याचा चाकाखाली अडकून मृत्यू झाला. मृत संतोष याच्या मागे वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि 2 भाऊ असा परिवार आहे. सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून तपास सुरू केलाय. गोसगेत जलजीवन मिशनसाठी 65 लाखांचा निधी. गोसगे येथे जलजीवन मिशन योजनेतून घरोघरी नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. यासाठी आमदार लक्ष्मी हेबाळकर यांच्या प्रयत्नातून 65 लाखांचा निधी मंजूर झालाय. या कामाचा प्रारंभ विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. कुदळ मारून आमदार हट्टीहोळी यांनी कामाला प्रारंभ केला. गावकऱ्यांच्या हस्ते प्रारंभी हट्टीहोळी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी APMC माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्तेही कामाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पद्मराज पाटील, ज्योतिबा बेळगावकर, शिवाजी येळगे, मनोहर पाटील, कृष्णा कणबरकर, राजू पाटील, प्रभाकर नाईक, बसू नाईक, कल्लाप्पा कांबळे, सुभाष नाईक, ललिता पाटील, विष्णू कांबळे, शिवा पुजारी, केतन हिरेमठ, राजू नाईक आदींसह गावकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गोसगे हायस्कूल मध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची 147वी जयंती आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 38वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी SR पाटील होते. इंदिरा गांधींच्या प्रतिमेचे पूजन RS चिक्कमठ सरदार वल्लभभाई पटेल प्रतिमेचे पूजन SR पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी JB मुदगेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच SY मुदगेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. रिंगरोड विरोधात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. रिंगरोडसाठी गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येणार आहे. गावातील शेतकरी अल्पभूधारक असून जमीन संपादित केल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी शिंदोळी गावकऱ्यांकडून करण्यात आली. उपरोक्त मागणीचे निवेदन गुरुवारी जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार शिरस्तेदार फर्गी यांनी केला. सरकारकडून रिंगरोड करण्यात येणार आहे, यासाठी गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करण्यात येत आहे. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. परिणामी सरकारने गावातील जमिनी रिंगरोडसाठी संपादित करू नये अशी मागणी करण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट श्याम पाटील, माजी महापौर शिवाजी सुंटकर, बाबागौडा पाटील, बसू अनगोळकर, राजू पाटील, कल्लाप्पा केसरेकर आदींसह गावकरी शेतकरी उपस्थित होते. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777. विश्रांति नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. वाहन चोरी झाल्यास आता पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करावी लागणार नाही. घर बसल्या EFIR दाखल करण्याची सोय पोलीस खात्याकडून उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चोरीची तक्रार दाखल करण्यास पोलीस स्थानकाच्या फेऱ्या मारणे चुकणार आहे. वाहन चोरी झालेल्या मालकांना EFIR दाखल करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना केंद्रित पोर्टलवर भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणी आपले खाते उघडावे लागणार आहे. पोर्टलवर असणाऱ्या डॅशबोर्डवर EFIR निवडून यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडले जाते. त्यावर तक्रारदाराचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल नंबर अशी आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे. यासोबतच वाहन नोंदणी क्रमांक, वाहन चोरी झालेले ठिकाण, वाहन नोंदणी क्रमांक आणि विमा इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. TET 6 रोजी शहरात 29 केंद्रांवर आयोजन. शिक्षक भरतीसाठी आवश्यक शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 6 रोजी होणार आहे. त्यासाठी शहरात 29 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळ आणि दुपारच्या सत्रात 2 टप्प्यात TET घेण्यात येईल. TET सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात 144 कलम लागू असून या परिसरातील झेरॉक्स DTP सेंटर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळच्या सत्रात पहिला पेपर 23 परीक्षा केंद्रावर सकाळी 9:30 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. दुपारच्या सत्रात 29 परीक्षा केंद्रांवर दुपारी 2 ते सायंकाळी 4:30 या वेळेत होणार आहे. टीईटी देणाऱ्या डीएड आणि बीएड पदवीधारकांनी टीईटी सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे. सोबत टीईटी देण्यासाठी प्रवेश पत्र आवश्यक आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई 9 रोजी खानापुरात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. यात्रेची सुरुवात दिनांक 9 पासून खानापूर शहरातून होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री बोम्मई जांबोटी क्रॉसवरील मलप्रभा क्रीडांगणावर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. संकल्प यात्रेचे औचित्य साधून भाजपच्या वतीने पक्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत. या संदर्भात बुधवारी भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील आणि माजी विधानसभा परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ यांनी तालुका भाजप नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात नियोजन केले. 9 रोजी सकाळी 11:00 खानापुरातील सभा होणार आहे. दांडेली येथे मगरींचा हल्ला, एकाचा मृत्यू. नदीत पोहायला गेलेल्या निवृत्त कामगारावर 2 मगरींनी एकाच वेळी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. वर्षभरातील ही 5वी घटना आहे. पीतांबरदास माहेश्वरी राहणार आंबेवी दांडेली वय 62 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पीतांबर यांची मानसिक स्थिती ढासळलेली होती. ते पोहण्यासाठी कधीही नदीत उतरत असत. गुरुवारी सकाळी 8:30 दरम्यान ईश्वर मंदिराच्या जवळ नदीपात्रात पोहण्यासाठी ते उतरले. सुमारे 200 फूट आत गेल्यानंतर 2 मगरींनी त्यांच्यावर हल्ला करत पाण्यात ओढून नेले. मगरींनी हल्ला केल्याचे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी पाहिल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमने त्वरित कारवाई करत पीतांबर दास यांचा मृतदेह 1 तासात शोधून काढला. PSI किरण पाटील, PSI लोकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. थकीत शिष्यवृत्ती मंजूर करण्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी. विद्यार्थ्यांना 2021-22 शिष्यवृत्ती मिळालेली नाही, त्यामुळे ही थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुरुवार दिनांक 3 रोजी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केल्यानंतर या सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती मंजूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी. शिष्यवृत्तीच्या गैरव्यवहाराची योग्य ती चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. राज्य कार्यकारिणी सदस्य किरण दुकंदरा, पदाधिकारी रोहित उमानाबादी मठ, संदीप दंडगल, रोहित अलकुंडे, प्रीतम उपरी आणि विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. मनपाकडून स्मशानभूमी नोंदणी नियमात बदल. सदाशिवनगर, शहापूर, वडगाव, अनगोळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. यापूर्वी मृतदेह थेट स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार केले जात होते. आता मनपाने नियमात बदल केला असून अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पहिल्यांदा स्मशानभूमीत नोंद करणे आवश्यक आहे. सदाशिवनगर बरोबर चव्हाट गल्ली आणि कामत गल्लीत हिंदूंची स्मशानभूमी आहे. लिंगायत मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची स्वतंत्र स्मशानभूमी आहे. या ठिकाणी यापूर्वी थेट मृतदेह आणून अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र आता मनपाने नियमात बदल केला आहे. मृत व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन पहिल्यांदा स्मशानभूमीत नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. शहापूर, अनगोळ आणि वडगाव स्मशानभूमीत देखील हाच नियम लागू आहे. राम मंदिरासाठी कर्नाटकातून ग्रेनाइट. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी चिक्कबळ्ळापूरमधील कर्नाटकातील ग्रेनाइटचा वापर करण्यात आला आहे. मंदिर बांधकामासाठी 12,500 पेक्षा अधिक दर्जेदार ग्रेनाइट पाठविण्यात आले आहेत. बांधकामापासून 17,000 ग्रेनाइटची ऑर्डर देण्यात आली होती. त्यापैकी 12,500 ग्रेनाइट पुरवण्यात आले आहेत. चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील गुवलकानहळ्ळीतून 80% ग्रेनाइट पाठविण्यात आले असून उर्वरित ग्रेनाइट शेजारील आंध्र प्रदेशमधून पुरविण्यात येत आहे. चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात सापडणारे दगड भूकंप निरोधक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. संपूर्ण देशात सर्वाधिक मजबूत दगड असल्याचा दावाही तज्ञांनी केलाय. हे दगड उष्ण आणि शीत निरोधक आहेत. या दगडांवर विविध चाचण्या करून क्षमता तपासण्यात आली आहे. सरकारकडून 3 लाख कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी. बेंगळुरू येथील अर्मणे मैदानावर आयोजित जागतिक गुंतवणूकदार मेळाव्यात 2.80 लाख कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. पुढील 3 महिन्यात उद्योग स्थापन करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. जागतिक गुंतवणूकदार मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकात 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. कर्नाटकात उद्योगस्नेही वातावरण निर्माण केले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
त्याकरिता अधिकाधिक उद्योग सुरू केले जाणार आहेत. यामार्फत रोजगार निर्मितीचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. विविध कंपन्यांनी करारही केलाय. सर्व करारासंबंधी 3 महिन्यात प्रक्रिया सुरू केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. पीएसआय परीक्षेत प्रथम आलेल्या सुप्रियाला अटक. पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सुप्रिया हुंडेकरला सीआयडी पोलिसांनी अटक केली असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. कल्याण कर्नाटक कोट्यातून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. पीएसआय भरती परीक्षा घोटाळ्यात त्यांचाही हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सुप्रिया फरारी झाल्या होत्या. सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सीआयडी पोलिसांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. महादेव मोनाप्पा हिंडलगेकर यांचे निधन. मूळचे चव्हाट गल्ली सध्या महांतेश नगर येथील रहिवासी महादेव मोनाप्पा हिंडलगेकर वय 86 यांचे गुरुवार दिनांक 3 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. ते मराठा कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी कर्मचारी होते. मानस स्पोर्ट्स फाउंडेशन क्लबला विजेतेपद. हुबळीतील चैतन्य फाउंडेशन 14 वर्षाखालील आंतरक्लब मुलांच्या क्रमांक स्पर्धेत फुटबॉल बेळगावच्या मानस स्पोर्ट्स फाउंडेशन क्लबने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात स्पोर्टिंग फुटबॉल क्लब हुबळीचा त्यांनी पराभव केला. मानस फाउंडेशनने पहिल्या सामन्यात साऊथ वेस्टर्न रेल्वेचा 1-0, दुसऱ्या सामन्यात कोन्नूर स्पोर्ट्स क्लबचा 7-0 आणि उपांत्य लढतीत AFC क्लबचा 6-0 तर अंतिम लढतीत स्पोर्टिंग हुबळीचा टायब्रेकरवर 5-4 असा पराभव केला. विजेत्या संघाला गौरव उचूकर, जीते हरेर, हुसेन, रोहित वाले, मुसवीर बेपारी, अर्जुन सानिकोप, रुझान उजगावकर, जैद लिंबूवाले, महेश भडकली यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. विजेत्या संघाला प्रशिक्षक मानस नायक, रविशंकर मालशेट यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ॲथलेटिक स्पर्धेचे 24 पासून आयोजन. होणगा येथील फिनिक्स पब्लिक रेसिडेन्सी स्कूल आणि कनक मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मुलामुलींच्या ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 24 रोजी आणि शुक्रवार दिनांक 25 रोजी केले आहे. स्पर्धा 10, 14 आणि 17 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात होणार असून इच्छुक शालेय संघांनी शाळेत प्रवेशिका 10 नोव्हेंबरपूर्वी फिनिक्स पब्लिक स्कूल येथे नोंदवावी. रोहित सेनेला हरवल्यास मी झिम्बाब्वेतल्या मुलाशी लग्न करेन, पाकिस्तानी नटीची आसरट ऑफर. T20 विश्वचषक 2022 उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस रंगले आहे. त्यामुळे सुपर 12 मधील प्रत्येक सामना रंगतदार होत आहे. भारत 6 गुणांसह या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी झिम्बाब्वे विरुद्धचा शेवटचा सामना जिंकणे भारतासाठी आवश्यक आहे. त्याचवेळी या सामन्यापूर्वी पाकिस्तानची अभिनेत्री सहार शिनवारीने आपल्या एका ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या विश्वचषकात पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यातच मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. झिम्बाब्वेने एका अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला 1 धावाने पराभूत केले. त्यानंतर पाकिस्तान संघाचे चांगलेच नुकसान झाले. 3 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारीने ट्विट केले की पुढील सामन्यात झिम्बाब्वे संघाने भारताला चमत्कारितरित्या हरवले तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन. बुधवारी भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान शिनवारी टीम इंडियाच्या पराभवासाठी प्रार्थना करत होती. दरम्यान शनिवारीचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत. हॉलीबॉल स्पर्धा 18 पासून. भरतेश एज्युकेशन ट्रस्ट आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटातील विजेत्या संघाला रोख 40,000 रुपये तर चषक आणि उपविजेत्या संघाला 5,000 आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर मुलींच्या गटातील विजेत्या संघाला 3,000 रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला 2,000 रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक संघाने नावे 10 नोव्हेंबरपूर्वी नोंदवावीत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.